बरोबर आहे फ्रेंड्स. तर आज आपण पाहतोय लास्ट पार्ट ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ओके, तर पहा त्याच्यामध्ये आपल्याला ऍप्लिकेशन हा पार्ट आहे. ऍप्लिकेशन म्हणजे काय, थोडीफार इन्फॉर्मेशन देतो. ऍप्लिकेशन म्हणजे उपयोजन, मराठीत म्हणतो ना उपयोजन म्हणायचं. पण आता उपयोजन म्हणजे काय, तर उपयोजन म्हणजे आपण आतापर्यंत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये जे जे शिकलो ते आपल्या दैनंदिन जीवनात कुठे वापरायचं. तर आता कुठे वापरायचं, जर समजा तुम्हाला असं एखाद्याने प्रॉब्लेम विचारला, एक्स चे वय एवढे एवढे आहे, वाय चे वय एवढे एवढे आहे, तर मग त्याचे दोन कंडिशन देणार तो, एवढं एवढे वर्ष ते एवढे एवढे वय होते, किंवा दोघांचे वय काढायचे तुम्हाला, दोन कंडिशन देऊन मग वय काढताना, किंवा तुमच्या एखाद्याची हाईट उंची वजन, किंवा दोन गोष्टीमधलं अंतर दिलंय, किंवा फर्स्ट इयरचा आमचा एवढा मिक्सरचा सेल होता आणि सेकंड इयरचा एवढा, अशा दोन कंडिशन देणार, मिक्सर आणि खुर्ची, तर मिक्सरची किंमत किती आणि खुर्चीची किंमत किती, असं करून करून ते फिरून फिरून आपल्याला जे क्वेश्चन्स विचारतात, जसे की मंथन स्कॉलरशिप एनएमएमएस अशा भरपूर स्पर्धा परीक्षा आपण दिल्यात, त्याच्यामध्ये आपल्याला जे जे क्वेश्चन विचारले होते तेव्हा आपल्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल माहीत नव्हतं. जर माहिती असतं ना तर खूप इझी झालं असतं. तर पहा आपल्याला हे ऍप्लिकेशन म्हणजे आपल्याला दैनंदिन जीवनात हा पूर्ण लेसन वापरायचं कुठं, ह्याच्यासाठी एक वर्ड प्रॉब्लेम आहे. ऍप्लिकेशन म्हणजे थोडक्यात आपण आत्ता असं समजू शकतो, ऍप्लिकेशन म्हणजे वर्ड प्रॉब्लेम. तर ठीक आहे, पहा आता एक वर्ड प्रॉब्लेम मी तुमच्या समोर लिहिले आहे. टू नंबर्स डिफर बाय थ्री, द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19, फाइंड द नंबर. म्हणजे ज्यावेळी क्वेश्चन पेपर तुमच्या हातात असेल आणि एखादा वर्ड प्रॉब्लेम येईल तुम्हाला मॅथमॅटिक्स फर्स्ट किंवा सेकंड मध्ये, तो वर्ड प्रॉब्लेम अगोदर वाचून घ्यायचा, पूर्ण वाचायचा, थोडंफार काहीतरी समजतं असं एक समजतंय मला की आपले नंबर काढायला हवे दोन, एक ग्रेटर नंबर एक स्मॉलर नंबर आहे आणि दोन कंडिशन दिल्या. दोन कंडिशन कुठं लक्ष देतात आपल्याला मी सविस्तर सांगतो. ज्याला ह्या दोन कंडिशन समजून घेऊन इक्वेशन बनवता आले तो विद्यार्थी चार पैकी चार मार्क पूर्ण मिळवतो मॅथमॅटिक्स फर्स्ट मध्ये. ओके, तर पहा ते दोन कंडिशन कसे अप्लाय करायचे आणि त्याचे इक्वेशन कसे लिहायचे. ज्यांनी दोन इक्वेशन शोधले, आता परत सांगतो, ज्यांनी दोन इक्वेशन शोधले त्याला चार मार्क भेटतात, कारण मी तुम्हाला ग्राफिकली सायमल्टेनियसली किंवा खाली एक्स वाय असलेले किंवा डिटर्मिनंट क्रेमर्सल ह्या सगळ्या मेथडनी मी तुम्हाला हे इक्वेशन सोडवायचे कसे शिकवले, म्हणून तुमचं आता चुकणार नाही. फक्त इक्वेशन बनवणं थोडंसं अवघड आहे, तर ते कसं बनवायचं ते लक्षात ठेवा. चल पहा आता मी पूर्ण प्रॉब्लेम असले, मला नंबर दिलेत किंवा काही दोन कंडिशन दिलेत, त्यातून मला नंबर शोधायला लावले हे कळले. आता मी फुलस्टॉप पर्यंत, म्हणजे इथं फुलस्टॉप आहे, इथं फुलस्टॉप पर्यंत मी प्रॉब्लेम असणार. आता काय वाचायचं, टू नंबर्स डिफर बाय थ्री, म्हणजे दोन नंबर ची डिफरन्स, डिफर म्हणजे आता हे शब्द संबंध खूप महत्वाचा आहे. डिफर इथं सम, ट्वाइस स्मॉलर नंबर, थ्राइस ग्रेटर नंबर इज 19, हे वर्ड्स आहेत, हे आपले खरं म्हणजे ह्या प्रॉब्लेम मधले एक आपल्याला लागणारे वर्ड्स आहेत. ठीक आहे, तर आता हे वर्ड्स काय बघा, डिफर बाय थ्री म्हणजे डिफरन्स, सम म्हणजे बेरीज म्हणजे ऍडिशन, ट्वाइस म्हणजे डबल, टू नी मल्टिप्लाय करायचं, स्मॉलर म्हणजे छोटा नंबर, थ्राइस म्हणजे ट्रिपल आणि ग्रेटर म्हणजे मोठा नंबर, 19 म्हणजे काहीतरी 19 कंडिशन काय आहे मी तुम्हाला मराठीतून सांगितलं, तुमच्या लक्षात येईल ज्याला इक्वेशन बनवता येईल. इक्वेशन बनवायलाच मी खूप वेळ होतो, म्हणजे एकदा इक्वेशन तुम्हाला बनवता आले तर तुमचं खूप इझी होऊन जाईल. तर पाहता आता मी काय लिहितो, मला एक कळलं इथं स्मॉलर नंबर आणि ग्रेटर नंबर असे दोन नंबर आहेत, मग तुम्ही लगेच लिहा लेट एक्स बी अ स्मॉलर नंबर अँड वाय बी अ ग्रेटर नंबर. आता मी एक तुम्हाला सांगतो, तुम्ही कुणालाही एक्स म्हणा, कुणालाही वाय म्हणा, कुणालाही एम म्हणा, कुणालाही एन म्हणा, पी क्यू कोणतीही जोडी घ्या, तर पहा आपण स्मॉलर नंबर कुणाला मानले एक्सला
तुम्ही ग्रेटर नंबर पुन्हा मानले तर वाय बाय फर्स्ट कंडिशन, बाय फर्स्ट कंडिशन पहिल्या अटीनुसार मराठीतले विद्यार्थ्यांनी लिहायचे पहिल्या अटीनुसार. आता बाय फर्स्ट कंडिशन कशी बघा, टू नंबर डिफर बाय थ्री फुल स्टॉपच्या अगोदरची पहिली कंडिशन असते. तर पहिली कंडिशन कशी घेणार बघा, डिअर फोर पहिली कंडिशन काय आहे, दोन नंबरचा डिफरन्स तीन आहे. मग आता मोठ्यातून छोटा गेल्यावर तीन येईल का छोट्यातून मोठा गेल्यावर तीन येईल, तर जर छोट्यातून मोठा असेल गेला, जर तुम्ही फाईव्ह मायनस थ्री केलं तर टू आन्सर येत, पण थ्री मायनस फाईव्ह केलं तर मायनस टू येतं. इथं प्लस मध्ये दिले म्हणजे बिग नंबर अगोदर घ्यायचा. मग तुमचं इक्वेशन तर येईल वन मायनस एक्स इज इक्वल्स टू थ्री. आता याला आपण काय करूया, थोडस मॉडिफाय करूया. एक्स ची टर्म अगोदर लिहिली तरी चालेल, म्हणजे ते डिअर फोर मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू थ्री. याला इक्वेशन नंबर फर्स्ट द्या. मी असं का केलं ते तुम्हाला पुढे गेल्यावर समजेल. कारण एक्स आणि वाय अगोदर एक्स ची टर्म असते मग वाय ची टर्म असते, हे आपण प्रत्येक इक्वेशन मध्ये पाहिलं. बाय सेकंड कंडिशन वर काय बघा. आता बघा सेकंड कंडिशन नुसार दुसऱ्या अटीतून वाचवा. चल दुसऱ्या फुल स्टॉपच्या पुढे द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर, इथं थांबूया. सम म्हणजे बेरीज. इक्वेशन तयार करणं खूप अवघड नाही, ज्याचे इक्वेशन बरोबर येतील किंवा इक्वेशन तयार होतील त्याला चार मार्क फिक्स झाले, कारण तुम्हाला फक्त सोडवता येत. आता सम म्हणजे ऍडिशन आणि पुढे काय दिलंय, ट्वाइस द स्मॉलर नंबर. ट्वाइस द स्मॉलर नंबर म्हणजे स्मॉलर नंबर पुन्हा मानले आपण एक्स, म्हणजे ट्वाइस, ट्वाइस म्हणजे दुप्पट, ट्वाइस द स्मॉलर नंबर टू एक्स प्लस अँड थ्राईस द ग्रेटर नंबर. थ्राईस द ग्रेटर नंबर पुन्हा मानले वाय, थ्राईस द ग्रेटर नंबर थ्री वाय इज 19. ह्याला इक्वेशन नंबर सेकंड द्या. इक्वेशन नंबर हे कायम कशामध्ये पाहिजे मी सांगितलं तुम्हाला पहिल्या पार्ट पासून आत्ताच्या पार्ट पर्यंत परत सांगतोय. इक्वेशन नंबर हे कायम रोमन नंबर मध्ये पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन कन्फ्युजन होणार नाही. आता पहा दोन इक्वेशन ज्याला तयार करता आले तो सक्सेसफुल. तर पहा आपण काय करायचं, आपण काय करायचं पहा, एक्स चे कोएफिशियंट सेम आहेत का, अगोदर चेक करतो आपण सायमल्टेनियसली सोडवताना. नाही. वायचे कोएफिशियंट सेम आहेत का, नाही. मग कोणाचे तरी कोएफिशियंट सेम करायचे. आता कोएफिशियंट सेम करताना ज्याचे इजी जातील त्याचे करूया. मग पाहूया कोणाचे इजी जातील. तर आता एक्स चा इथं टू एक वन आहे, ह्याला टू नी मल्टिप्लाय केलं की लगेच टू येणार आहे. चला हा तर खूपच इझी. ह्याच्यापेक्षा अजून पुढचा बघू, हा एकदम एक तर हाय जी असेल तुमच्यासाठी तर पुढचा पाहू नका. मग अजून एक जर कंडिशन बघाय अप्लाय करू शकतो आपण हाय जी, पण साईन बघा त्यांची, साईन डिफरंट आहे, डिफरंट साईन म्हणजे आपल्याला ऍडिशन करता येते, है ना. मग आता डायरेक्ट आपण एक्सचे कोएफिशियंट सेम करून टाकू, मल्टिप्लाय. आता फर्स्ट इक्वेशन ला वन आहे आणि सेकंड इक्वेशन ला टू आहे, याला जर टू नी मल्टिप्लाय केलं ऑटोमॅटिक तुमचं इथं पण टू इथं पण टू, ठीक आहे. आता इथं पण टू इथं पण टू म्हणजे कोएफिशियंट सेम झाले, सेकंड ला मल्टिप्लाय करायची गरज पडणार नाही. मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय टू, टू नी मल्टिप्लाय करू. चला थ्रू आउट सेकंड टू नी मल्टिप्लाय करा. मग किती देअरफोर मायनस टू एक्स प्लस टू वाय इज इक्वल्स टू थ्री टू झा सिक्स, इक्वेशन नंबर थ्री, ठीक आहे. आता पहा ज्याच्यावरून हे नवीन इक्वेशन आले ते थोडस थोडा वेळ स्किप करायचं, खोडायचं नाही, कट करायचं नाही, लाईन मारायची नाही, मी बऱ्याच पार्ट मध्ये सांगितलं तुम्हाला. आता पहा याला स्किप करायचं म्हणजे कसं करायचं, तुम्ही हे थोड्या वेळ बाजूला ठेवायचं आणि दुसरं आणि तिसऱ्या इक्वेशन मध्ये लक्ष द्यायचं. दुसऱ्या आणि तिसऱ्या इक्वेशन मध्ये काय असेल दिसतंय, एक्सचे कोएफिशियंट आणि ज्यांचे कोएफिशियंट सेम आहे त्यांचे साईन कसे आहेत, डिफरंट. डिफरंट साईन असले की ऍडिशन करता येते. म्हणजे हा ऍड सेकंड अँड थर्ड, सबट्रॅक्शन मध्ये आपण लिहितो सबट्रॅक्ट सेकंड फ्रॉम थर्ड, फ्रॉमच्या पुढचं इक्वेशन वरती लिहितो आणि फ्रॉमच्या अगलीकडचं इक्वेशन खाली लिहितो. मग याच्यामध्ये सेकंड आणि थर्ड असलेले ना, सेकंड वर लिहा थर्ड खाली लिहा, काय प्रॉब्लेम नाही. तर आपण इथं जागा कमी आहे खाली, मी इथं ही कमांड लिहिली आहे, ह्याच्या पुढचे स्टेप सिद्ध करतो. डिअर फोर सेकंड वरती लिहिलं तरी चालेल आता, आणि वरच द्यायचं आहे तुम्ही चालेल. हेच लयच प्लस थ्री वाय इज इक्वल्स टू 19 प्लस
थर्ड इक्वेशन मायनस, याला प्लस थोडासा मोठा त्या साईडला, मायनस टू एक्स प्लस टू वाय इज इक्वल्स टू सिक्स. आता ऍडिशन करताना साईन वगैरे काही चेंज करायचे नाही, डायरेक्ट लाईन मारा. आता करूया टू एक्स मायनस टू एक्स गेट कॅन्सल, थ्री वाय प्लस टू वाय एक बरोबर, प्लसच्या खाली प्लस येऊ द्या, वायच्या खाली वाय येऊ द्या, थ्रीच्या खाली टू येऊ द्या, कोएफिशियंटच्या खाली कोएफिशियंट इज इक्वल्स टू खाली इज इक्वल्स टू थ्री प्लस टू वाय फाईव्ह वाय इज इक्वल्स टू नाईन्टीन प्लस सिक्स ट्वेंटी फायव्ह, धिअर फोर वाय इज इक्वल्स टू ट्वेंटी फाय अपॉन टाईप फाईव्ह, धिअर फोर वाय इज इक्वल्स टू फाईव्ह वन जा फाईव्ह फाईव्ह जा वाय इज इक्वल्स टू फाईव्ह. आता वाय वाय भेटला म्हणजे हा माझ्या अंदाजाने आपण जो घेतला होता ग्रेटर नंबर वाय, तर वाय आपल्याला ग्रेटर नंबर म्हणून भेटला आहे. आपल्याला स्मॉलर नंबर फाइंड आउट करायचा आहे, मग तुम्ही लिहू शकता पुट वाय इज इक्वल्स टू फाईव्ह इन इक्वेशन. आता तुम्हाला जे आवडेल ते आवडेल, आवडायला काहीच नाही, जे सोपं वाटेल ते सोपं म्हणजे वाटतंय फर्स्ट सेकंड का थर्ड, तर मला फर्स्ट सोपं वाटतंय. फर्स्ट वरून जरी थर्ड आलेलं असेल तरी फर्स्ट तर इझीच आहे अजून खूप. मग तुम्ही वाय इन इक्वेशन फर्स्ट लिहून टाका, देअर फोर मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री. ठीक आहे, आता मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री पण मी कमांड लिहिली आहे वाय इज इक्वल टू फाईव्ह टाकायचा, देअर फोर मायनस एक्स प्लस फाईव्ह इज इक्वल टू थ्री. हा प्लस फाईव्ह इकडे गेल्यावर मायनस फाईव्ह, देअर फोर मायनस एक्स इज इक्वल टू थ्री मायनस फाईव्ह. मी जसं सांगतोय देअर फोरच्या खाली देअर फोर येऊ द्या, इज इक्वल टू खाली इज इक्वल टू द्या, पण कमांड बदलली, देअर फोर इकडे तिकडे गेले तरी चालतील, इथं कमांड बदलली, इकडे कमांड वेगळी आहे, इकडे वरती वेगळी आहे. तुम्ही कमांड देताय, कमांड कशासाठी द्यायचं तुम्हाला माहित झालं आता की तुम्ही काय करता पेपर मध्ये हे आम्हाला कळू द्या, जेणेकरून आम्हाला समजेल ना हे प्रॉब्लेम किंवा हे गणित समजलं. ठीक आहे, तर आता पहा देअर फोर इथे येईल मायनस एक्स इज इक्वल टू मायनस. ठीक आहे, तर आता मला एक्सची व्हॅल्यू पाहिजे, मायनस एक्सची नको, म्हणून मी काय करणार थ्रू आउट मायनस मल्टिप्लाय करणार, देअर फोर मायनस मायनस प्लस एक्स आणि मायनस मायनस प्लस टू. मग आता माझे दोन नंबर भेटले, काय झालं दोन नंबर भेटले, देअर देअर फोर आवर स्मॉलर नंबर बी टू अँड ग्रेटर नंबर बी थ्री. स्मॉलर नंबर आणि ग्रेटर नंबर ही आपल्याला वर्ड प्रॉब्लेम विचारलाय, मी शॉर्ट मध्ये लिहिले तुम्ही फुल फॉर्म मध्ये लिहा, देअर फोर आवर स्मॉलर नंबर बी टू अँड ग्रेटर नंबर बी थ्री असं पूर्ण लिहा, मग तुमचं इथं सोल्युशन हेच असेल, हेच तुमचं आन्सर असेल. तर आता पहा तुम्ही आजपर्यंत जे जे प्रॉब्लेम सोडवले, आपले चार पाच जेवढे पार्ट झाले त्या पार्ट मध्ये आपण बरेचसे प्रॉब्लेम सोडवले, आपलं बरोबर आहे का नाही चुकलंय हे पाहण्यासाठी तुम्ही ते रिचेक करू शकता. फक्त मॅथमॅटिक्सलाच ही पॉलिसी रेडी राहते, मॅथमॅटिक्सलाच ही पॉलिसी अप्लाय. तर पहा कसं एक्सची व्हॅल्यू टू आली आणि वायची व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू आपली फाईव्ह आली. तर पहा चेक करून पहिली कंडिशन काय आहे, दोघांचा डिफरन्स तीन आहे, ऐका पाचातून दोन गेले म्हणजे तीन, डिफरन्स तीन आहे, करेक्ट. आणि दुसरं काय, दुसरं इक्वेशन इथे दिले पहा, स्मॉलर नंबरला जर टू नी मल्टिप्लाय केलं आणि बिगर नंबरला जर थ्री ने मल्टिप्लाय केलं तर दोघांची ऍडिशन नाईन्टीन येते. चला इथे चेक करून दाखव, स्मॉलर नंबर कोणता आहे तुमचा, तर टू, तर टू नी मल्टिप्लाय करायचं बरोबर, प्लस बिगर नंबर कोण आहे तुमचा, तर फाईव्ह, त्याला थ्री नी मल्टिप्लाय करायचं, थ्री इंटू फाईव्ह नाईन्टीन आले तर बरोबर, नाही तर रॉंग. ठीक आहे, तर पहा टू टू चा फोर प्लस थ्री फाय चा फिफ्टीन, फिफ्टीन प्लस फोर नाईन्टीन, म्हणजे आवर अँसर विल बी करेक्ट. ओके, तर पाहता आपल्याला अशा पद्धतीने फर्स्ट लेसन आपला ओव्हर होतोय. तर तुम्हाला या फर्स्ट लेसन मध्ये पूर्ण कुठल्याही मेथडचा कुठल्याही प्रॉब्लेमचा इश्यू असेल तर तो 100% मला कळवा, म्हणजे मी पुढचा व्हिडिओ त्याच्यावर बनवून तुम्हाला हेल्प करू शकतो. ओके, काही प्रॉब्लेम आला तर नक्की कळवा. थँक्यू.